हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज मी गेले हॉस्पिटलला. सकाळची सुरुवात इथूनच करते मी. खरं तर मी बाहेर आले आज कुठं तर ते नंतर सांगते. तर पहिलं तर आम्ही इकडं हॉस्पिटलमध्ये आलेली मी, आणि इथं मी सध्या एक एन्क्वायरीसाठी आली. तर कशासाठी आली? ऑपरेशन करण्यासाठी थोडीशी एन्क्वायरी करायची होती इथं, आणि हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तर त्यासाठीच आलेले मी. आणि इथं स्कीम वगैरे पण होती बघा. जर कोणाची लहान मुलं असतील तर तुम्ही नक्की एक व्हिडिओ पॉज करून हे वाचा. जर तुमच्या घरचीच असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर त्याच्यानंतर आम्ही मग घरी गेलो. तिथं आमचं काम होत नव्हतं, तर मी नंतर एखादा व्हिडिओ बनवेन की कशासाठी गेलेली का. तर आता तर सध्या घरी चालली आहे मी. आणि इकडे मी आले आता सध्या यांच्या बहिणीकडे, म्हणजे नंदनबाई इकडे. तर सकाळी त्यांच्याच घरी आले मी. आता त्यांच्या तिथंच मुलींना ठेवून, म्हणजे त्यांच्याजवळ ठेवून, मग त्यांच्याच मुलासोबत बाहेर, म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. तर इकडं आल्यानंतर इकडं परी खेळत होती. आधी आल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिला चहा वगैरे झालेला आमचा, आणि सकाळीच नाश्ता पण त्यांनी करून, म्हणजे खिचडी वगैरे बनवलेली, तर तीच खाऊन गेलेलो आम्ही हॉस्पिटलमध्ये. आता जाऊन आल्यानंतर पण जेवण बनवलं. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी जास्त काही शूट नाही केलं आहे. तरी ते पालकची रेसिपी बनवत होते, तर ती थोडीशी मी म्हणजे बनवला तिथला थोडा व्हिडिओ. तर पालकमध्ये त्यांनी थोडीशी डाळ घातलेली, आणि ती शिजवतानाच थोडीशी मिरची, मीठ आणि हळद त्याच्यामध्येच टाकलेलं. आणि आता जसं आपण खोबऱ्याच्या चटणीला तडका देतो, तर वरून फक्त इथं तडका देत होत्या. आणि खूप छान टेस्टी झालेली भाजी ही. तर मी ही कधी तर ट्राय करेन. आता मी पहिल्यांदाच म्हणजे अशी वेगळ्या पद्धतीने थोडीशी बनवली होती, तर ती खाल्ली. तर भाजीसाठी हेच होतं, पालकची भाजी, पालक आणि डाळ मिक्स होती. तर ग्रेव्ही वी थोडीशी ते अशी ग्रेव्ही टाईपच होती, म्हणजे आपण कसं चाकवत वगैरे कसं बनवतो तर तशीच होती ही भाजी. आणि चवीलाही छान लागली. तर नंतर मग जेवणासाठी आता आमची तयारी चाललेली. थोडा वेळ गप्पा मारत बसलेलो, आणि पूर्ण वेळ दिवस आज काही व्लॉग शूट नाही केला, कारण आम्ही जास्त वेळ गप्पाच मारत होतो. तर त्यामुळं थोडं जेवढं थोडं थोडं जमलं तर तेवढा तेवढा व्हिडिओ बनवले मी आज. तर मग ह्याच्यानंतर मग थोडंसं आता आमचं जेवण, म्हणजे जेवणासाठी वाढून घेतलं आम्ही, आणि जेवणासाठी खालीच बसलेलो. सगळे एकत्रच जेवण केलं. तर आम्ही आता घरी चौघंच होतो, तर चौघांच्यासाठी तिथं सगळ्या ताट वगैरे घेतलेलं आणि इथंच वाढून घेत होते त्या, आणि मी पण थोडी मदत केली. तर इथं हा थोडासा शेजारचा मुलगा होता, आणि ही विही कपडे काढूनच बसलेली. तिला गरम होत होतं आणि लाईट पण गेलेली, तर त्यामुळे फॅन बंद होता, त्यामुळे ती शर्ट काढूनच बसलेली. तर तिथंच इथंच आमचं असं खेळणं वगैरे चाललेलं होतं. आणि इथं आता आम्ही जेवण करतोय, जेवण करून घेते. तर दुपारच्या मग आमच्या भरपूर गप्पा चाललेल्या, कारण मी तिकडे भरपूर दिवसांनी, म्हणजे जवळजवळ वर्षभराने गेलेली, वर्ष नाही 5 ते 6 महिने झाले. तर 5 ते 6 महिन्यांनी गेलेली मी, तर त्यामुळे तेच मग त्यांचं जेवण वगैरे चाललेलं. आणि माझा ॲक्च्युली दुपारी मागं यायचा प्लॅन होता, पण जास्त दिवस झालेले मग मीही थांबले. मग विहीचे पप्पा आम्हाला सकाळी जाताना सोडून गेलेले ऑफिसला. तर मी सकाळी उठल्याच मग आम्ही पटकन आवरून लगेच गेलेलो, त्यामुळे मग सकाळी काही व्लॉग बनवला नाही मी. तर मग इथं तेच आमच्या गप्पा वगैरे चालत असं छान जेवण झालं. मग जेवणामध्ये चपातीची, चपातीनंतरची मागाशी भाजी दाखवली होती, तर ती भाजी होती. तर थोडं टोमॅटोची चटणी होती, आणि त्यांनी थोडंसं लोणचं वगैरे पण बनवलेलं, तर तेही होते. आणि थोडंसं श्रीखंड होतं, आणि पापड फ्राय केलेले होते. तर एवढं सगळं होतं मेनू. आणि मग नंतर आता आम्ही गप्पा मारत जेवण केलं, आणि मग जेवणानंतरही परत गप्पा मारत बसलेलो थोडा वेळ. आणि विही पण खुश होती आज, आणि परी, कारण जरा थोडंसं चेंज मिळालं त्यांनाही बाहेर. थोडं खूप दिवसांनी गेलो आम्ही, त्यामुळं मग त्याच्यानंतर थोडंसं बसून 4 वाजता आम्ही, मग त्यांनी नंतर म्हणजे भेळ बनवणार होते. तर हे जी मूग मटकी होती, तर ते त्याचं उकडून, म्हणजे ते उकडून शिजवून असं घेऊन, मग त्याच्या तेच ह्याच्यामध्ये घातलेलं स्टफिंगमध्ये थोडंसं असं. तर सुकी भेळ इथं बनवलेली, आणि विही पण खात होते टी व्ही बघत. तर मग आम्हीही खाऊन घेतलं, नंतर विहीचे पप्पा आले ना, आम्ही जेवण करून मग निघालो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जर आवडलं तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.